आम्या ए नाम्या, अरे बाहेर ती करणं ठेवलेली बांधून ठेवलीस का? सांग तू मागणार बाबू दादा. ओ बाबू दादा, कुठे गेलाय बाबू दादा? आलाय तो तोंड कुठे? हाय हाय, जागेवरच आहे. काय झालं रे बाजा? काय झालं म्हणजे? हे काय म्हणपास, सगळं सामान घेऊन आले. बाहेर तीन किरण बांधले, ती डीजे पेक्षा जोरात आवाज येणार आहे करण्याचा. नादच खोळा नुसता. ते बघा, लाइटिंग पण घेऊन आले. हळू बोला जरा. वहिनी, आता काय हळू नसतंय, सगळं जोरात आता. आहे का नाही, या अंगापासून त्या अंगापासून सगळा मंडप बांधून घेतो. आणि आहे का नाही, ही लाइटिंग ही अशी हित न अशी हित ना आडवी आणि अशी सगळीकडनं सोडून देतो. म्हणजे कसं आहे, जगा बघा आणि मला बघा, बघा म्हणजे बघायच. नाही नाही नग, मंडप साधाच घालू आणि ती लाइटिंगची पण काय गरज नाही. बाबू दादा, हे पताका, हे कापड आणि तोरण समजा आणले बघा, समजा लगेच लावून टाकतो. हे तर आपण डिंपली जसा करपुडा करतोय का, कोणाचा तेरावा घालतोय. तेराव्याचा सामान पण भेटते बघा आपल्याकडे. गप्प लगा, ही नको ती नको असं ना, उद्या तुम्ही म्हणाल लागणार नवर देऊ नको, असं कुठं असते वय वय. डॉक्टर काय रे पैसे काय झालं? अहो ते म्हटलं, आता साखर पुढाय म्हटल्यावर कार्यक्रम कसा दंक्यात झाला पाहिजे का नाही, देखाना नसता राडात. तर हे चाललंय आपलं, हे नको ते नको, ह्यांना काहीच नको. बाबू दादा, काय अडचण आहे का? पैशांची अडचण आहे डॉक्टर, जरा वेगळीच अडचण आहे. कसली अडचण डॉक्टर? जर बाजूला येतं का सर? डॉक्टर, उद्या डिंपलचा साखरपुडा नाही, लगीनच करून टाकायचा आहे. काय, हे कधी ठरलं? अहो लाला दादानीच परस्पर पाहुण्यांशी ठरवलं, पाहुण्यांनी पण संमती दिली, खर्च कमी होणार म्हणून आम्ही पण हो म्हणलं. डिंपल तयार झाले लग्न करायला? नाही, तिला यातलं काहीच माहित नाही, पण तिला जर कळलं तर लई तमाशा करेल. घरातनं पळून जाईल म्हणून काय सांगितलं नाही तिला. चांगलं झालं, लावून टाका तिचं लग्न आणि तिला कळणार नाही याची काळजी घ्या. अहो म्हणूनच मांडो बिंडो घालायला नको म्हणत होतो. भाऊ दादा, त्या मनपास सामनाचं काय करू, ठेवू का देऊ पाठवून? परत जर का पाठवून द्यायला म्हटलं का नाही तुम्ही, बाहेर बांबवत का नाही, तोडूनच टाकेन, नाही तर ह्या लाइटिंगच फोडून टाकेन त्या बुकेतच. नाही 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 नाही, हे सामान मी परत घेऊन जाणार नाही, समजा नोंदून ठेवलंय. बजा नाम्या, तुम्हाला पाहिजे तशी तयारी करा, तुम्ही लागा तयारीला. डॉक्टर बोलले म्हणजे विषय संपला, राडाच घालू, लग्नाचाच मंडप घालू आता एका बुकीतच. चल मंडप बांधून घे. काय बोलताय? गरोदरपणामुळे रेशमाचा चेहरा काही खुललाय नाही. अगं खुलायलाच पाहिजे, किती वर्षापासून ती वाट पाहत होती या गोष्टीची. आणि हो, तुझं आणि विजयभाऊंचं खरंच अभिनंदन. आता पार्टी पाहिजे बरं का? हो देणार ना. कितवा महिना आहे ग? तिसरा असेल. असेल म्हणजे तुला माहित नाही? असं कसं माहित नसेल, तिसराच आहे. तुम्ही खात का नाही आज? खा ना काहीतरी. अगं ते लाडू किती लांब ठेवले, आण ना सर इकडे. हा लाडू दे, घे घे घे, तू लाडू पण खा ना. रेश्मा, तुला कशाचे डोळे लागले हे सांगितलं नाहीस ग? नाही लागले डोहाळे अजून. अगं तिसरा महिना आहे ना, आतापर्यंत डोहाळे सुरू व्हायला पाहिजे होते. नाहीतर काय, तू खरच प्रेग्नेंट आहेस ना? अग मला ना आंबट चिंचा खाव्याशा वाटतात, तुम्ही हसाल ना माझ्यावरती म्हणून नाही सांगितलं. कसली लपाड आहेस ग तू? मी आलेच हा. काल बोलस माझ्यापासून. हे
असं केलेलं मला अजिबात चालणार नाही. तुला जे काही खावंसं वाटेल ते मला सांग, मी आणून देत जाईन ना. आपल्या होणाऱ्या बाळाला काहीही कमी पडता कामा नाही, कळलं? डॉक्टर येऊ? हो ये ना. बस कशी आईची तब्येत आता? बरी आहे आता. तिची औषध संपली होती. हो तिची औषध काढूनच ठेवलीत मी. तुला माहितीये तुझ्याकडे एक औषध आहे. तुझे डोळे किती बोलकेत अग, त्यात पाहिलं की सगळं टेन्शन दूर होत. तुझ्या डोळ्यात तुझ्या खांद्यावर असणारी जबाबदारीची झलक दिसते. खूप सोसलेस तू. सोसलं असं नाहीये, पण वडिलांना खूप मिस करते आणि आता आईची सारखी काळजी वाटते. काळजी करू नकोस. मी आहे ना तुझ्यासोबत. डॉक्टर तयारी कसली सुरू आहे? तुझं लग्न वगैरे आहे का? अगं लगीन नाही, साखरपुडा आहे माझा. अच्छा डॉक्टर, मग काय ठरवलंय तुम्ही उद्याच? डिंपल मी पेशंट बरोबर बोलतोय ना, तुझा तुझ्याशी नंतर बोलतो. पण डॉक्टर ते एकदम. डिंपल जातेस का? हा तर काय म्हणत हो तुम्ही? अरे तुझ्या हाताला लागलंय. काही नाही, ते काल कापताना थोडस लागलं. थोडस? असं थोडस थोडस म्हणतच ते मोठं होत. काही नाही, चल तुला बँडेज करतो. नाही नाही नको डॉक्टर. अरे तू असं ऐकणारच नाहीस. चल तुला बँडेज करतो. चल येते. खूप लागले. असेल उचला ना. मला पेशंट पेक्षा कोणी महत्वाचं नसतं. किती झाले डॉक्टर? 1.5 लाख. त्या पैशांचं आपण नंतर बघू. ही जी औषधं आणली ती मुंबईहून आणली आहेत. त्याचे फक्त 7,000 रुपये दे. एवढे? आईला बरं करायचंय ना. पण माझ्याकडे तेवढं नाही आहे. ठीक आहे नंतर दे. चालेल मी आहे, नको काळजी करूस. ठीक आहे तू जा आता आणि आईची काळजी घे. हो चला येते डॉक्टर. का सारखा फोन करतेस तुम्हाला? डॉक्टर मला आता खूप भीती वाटायला लागली. आज चुकून माझ्या तोंडून निघणार होतं की मी प्रेग्नेंट नाहीये. टाक सांगून टाक. तुला खूप हौस आहे ना आत्महत्या करायची? सांगून टाक म्हणजे तुझा नवरा जीवच गेल तुझा. मग मी काय करू डॉक्टर? मला काही सुचत नाही. मला नाही वाटत तुम्ही जो काल प्लॅन सांगितलाय ना तसं करायला मला जमेल.
रेश्मा जमेल, नक्की जमेल तुला. हे बघ, तुझं जर का माझ्यावरती खरं प्रेम असेल तर नक्की जमेल. रेश्मा, तुझं आहे ना माझ्यावर प्रेम? रेश्मा, तुझं आहे ना प्रेम? हो आहे डॉक्टर. झालं तर मग आता मागे वळून बघायचं नाही. तुला तुझ्या नवऱ्याच्या त्रासापासून कायमची सुटका करून घ्यायची आहे, माझ्याबरोबर नवीन आयुष्याला सुरुवात करायची आहे ना, मग मी सांगतो तसं तर. कळलं? हो. काय मूर्ख बाई आहे ही. मी सगळं व्यवस्थित प्लॅन केलंय, पण ही अशा वागण्याने गोत्यात तर आणणार नाही ना मला. काय झालं मंगल, रडतेस का काय? उद्या लगीन आहे पोरीच, कसली हाऊस नाही मौज नाही, असं तिला लपून लग्न लावायला लागतंय. सोडा नाही, घाणा नाही, गाव देव पण नाही. तिच्या अंगाला हळद मी न लावता लगीन लावायचं म्हणजे कसं वाटतंय ती. तुझं बरोबर आहे, पण नक काळजी करूस. किती स्वप्न बघितली होती पुरीच्या लग्नाची, तिला दागदागिनं घालीन, तिचं समद हट पुरवीन, मोठ्या धुमधडक्यात तिचं लगीन करीन. कसलं काय नशीबच फाट का, याला काय लगीन म्हणायचं वय? आपल्याच पुरीच्या नशिबाला का असं आलं? आपल्या पुरीच्या भल्यासाठीच करतोय ना आपण. ठीक आहे, नाही लग्नाचं समजी झालं पाहिजे. मी माझ्या पोरीला असंच नाही पाठवणार. तिच्या अंगाला हळद लागली पाहिजे म्हणजे लागली पाहिजे. असं काय करतेस तू, कशी लावणार हळद? जावय बापूसने डिंपलला पाटावर बसून हळद लावली, तिचे ध्यानात येईन की आपण तिचं लगीन लावून देतोय म्हणून. कळू दे, काय व्हायचं ते होऊ दे, पण मी तुमचं आता काय ऐकणार नाही. असं काय करतेस मंगल, जर डिंपल पळून गेली तर सगळं पाण्यात जाईल, काय आबरू राहील आपली, तूच सांग बरं. राणे, कसली भारी मेहंदी काढलीस ग. डिंपे, दाजींचं नाव काय आहे? आता एक टाकायला लागल ना, कशाला का त्या माकडाचं नाव टाकायचं? राहू दे ग, माझंच नाव टाक याच्यावर. दिदे लवकर नक्की, मला बी काढायची आहे मेहंदी. हे तू काय पोरगीस वय, चल हो बाजूला, खायला आधी झोपायला मध्ये, कामाला कधी मधी. पुरीनो, त्या डिंपलच्या हातावरची मेहंदी झाली का ग काढून? होय होय झाली. मग तुम्हाला काय आता हलगे घेऊन आवाहन द्यायला पाहिजे वय, माझ्या हातावर मेहंदी काढा म्हणून. चांगली रंगली पाहिजे ना, त्या एकाचा थोपाडच रंगील बघ. डिंपल थांबा जर. काय करते मम्मी? बसवायचं, हळद लावायची आहे. हळद? आणि आता ती तर लग्नाच्या टायमाला लावतात ना. मंगले, अगं तुला काय देवानं मेंदू बिंदू दिलाय का नाही? आपल्यात मांडवात नवरा नवरीला शेजारी बसून हळद लावतात. मम्मी तुम्ही माझं लगीन तर नाही ना लावायला निघालात? अगं ऐकलंस ना आजी काय म्हणली ते, हा तुझं लगीन असतं तर उद्याच नसतं का हळदीचा कार्यक्रम केला? उद्या माझ्या लेकीचा साखरपुडा आहे, माझी लेक कशी चांगली दिसली पाहिजे ना म्हणून लावायची आहे हळद. तसं असेल ना तर जल्दी लगाव. राणी थांब ग. Thank you.
तुम्ही लाव. मंगल, झालं ना तुझ्या मनासारखं? मम्मी असं काय रडते? माझी काय आज बिदाई करणार आहे वय? असं एकदम बिदाई असल्यासारखं रडतेस की? काय नाही ग, तुला नाही कळणार आईची माया. माझ्या डोळ्यात दखत कधी बरोबर मोठी झाली कळलंच नाही ग. तुझं साखर पुढे एवढ्या लवकर होईल असं वाटलं नव्हतं ग. डोळ्याच तुझं भांडण ना झाडून तुला मारताना घरभर फिरणारी डिंपल सगळं डोळ्यासमोर येते बघ माझ्या. मम्मी मला हे दे, मम्मी मला ते दे असं म्हणून मागून बी लागणारी डिंपल आठवते ग. सारखं म्हणायचे मी असं होती जे आहे म्हणून असं वागते. भैरोबाच्या चप्प डिंपल टोने परीस जास्त जीव आहे ग तुझी. चला चालू द्या तुमचं. काय झालं मम्मी अशी काय एवढी इमोशनल झाली आणि असं रडण्यासारखं काय झालं होत? सगळं माझ्या मनाप्रमाणे घडत होत. त्यात ही रेशमा आता जमणार नाही म्हणतीये. असं कसं नाही जमणार? जमायलाच हवं, जमवावंच लागेल तिला. विठ्ठल, तुला कसं काय कळत रे मला तुझी गरज आहे? बरोबर मला गरज असतानाच कसं काय येतोस तू? तुला तर माहितीच आहे उद्या माझा आणखीन एक प्लॅन सक्सेस होणार आहे. माझ्याकडे खूप सारे पैसे येणार, दागिने येणार आणि मग मी रेशमा सोबत कायमचा पळून जाणार. आहे की नाही गंमत? आहे की नाही गंमत? मी प्लॅन केलाय हा. डॉक्टर अजित कुमारने प्लॅन केलाय आणि तो फेल होईल असं कधी होणारच नाही. असं का असतोयस? काय झालं? अरे काय विचारतोय मी, असं का असतोस? होणार ना माझा प्लॅन सक्सेस? रेश्मा करणार ना यशस्वी? विठ्ठल, हा असं का करून गेला? माझा प्लॅन सक्सेस होणार की नाही? मी टाकलेल्या जाळ्यात मीच